नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या छतावर काल जे पाणी साचलं होतं त्याची बातमी ए बी पी माझाने के केली होती आपण या ठिकाणी जर आता बघू शकतो हे पाणी आहे ते हटवण्याचं काम या ठिकाणी आता पालिकेचे जे आहे ते कर्मचारी करत आहे या ठिकाणी साचलेलं पाणी या ठिकाणी या जे होतं ते दूषित पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थळं देखील या ठिकाणी तयार होत होते मात्र नाशिक महानगरपालिकेने बी माझाच्या बातमीनंतर आता या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरभर जी तपासणी केली जाते त्याच अनुषंगानं ही देखील मोहीम या ठिकाणी केली जाते आपण या ठिकाणी दृश्यांवर जर बघतो आहे तर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी स्वच्छता करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काल नाशिक महानगरपालिकेच्या छतावर जे पाणी साचलं होतं त्याची बातमी जी आहे ती ए बी माझाने केली होती आणि त्यानंतर या बातमीनंतर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं हे जे उत्पत्ती स्थळ आहे ते नष्ट करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते उपाययोजना सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून हे उत्पत्ती स्थळ नष्ट केली असले तरी देखील इतरांना ज्याप्रमाणे कारवाई केली जाते दंडात्मक कारवाई केली जाते ही कारवाई आता होणार का असा देखील प्रश्न आता जो आता आहे तो अनुत्तरित आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून पालिकेलाच दंड जो आहे तो टोटावला जाणार का हे देखील आता बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन किरण सह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट